भद्रकाली पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून गंजमाळमधील भीमनगर येथील एका युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. फाशी घेण्यापूर्वी या युवकानं सोशल मीडियावर तसा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मी योगी दुराजी वाळे, मी फाशी घेतोय एस एस वारडे भद्रकालीमधला. त्या साहेबांनी मला लय त्रास दिलेला आहे. मला कधी आता जाताना धमक्या देतो, तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला तेवढं जागायचं आहे तेवढं जगून घे. मी त्याच्या टेन्शनमुळे फाशी घेतोय. मी मला धमक्या देतो हर वेळेस तो. माझ्या मागं पण ते घरी चेकिंग लागले होते तेवढे साहेब लोक. त्यांनी माझ्या घराच्या बाहेर तलवार ठेवली होती. मी माझ्या भावांमुळं माझ्या आईवडिलांमुळं मी काही कंप्लीट केली नाही, पण त्यांनी मला लय त्रास दिलेला आहे वराडे साहेबांनी. मी त्यांच्यामुळे मी फाशी घेतोय. मला त्यांनी लय त्रास दिलेला आहे. मला मजबूर केलेलं आहे का त्यांनी फाशी घ्यायला. मी फाशी घेतोय. मला हिसाबाच्यावर टेन्शन आल्यानंतर मी त्यांनी मला लय म्हणजे लय टॉर्चर केलेलं आहे. मला मी फाशी घेतोय. मला लय त्रास दिलेला आहे. माझ्या आईवडिलांकडे पाहिलं कोणी नाही आहे तर कोणी लय म्हणजे लय त्रास दिलेला आहे मला. त्यांनी फाशी तर घ्यायला मजबूरच केलेलं आहे त्यांनी. मी फाशी घेतोय. माझा एवढे म्हणणे माझ्या भावांना नंतर त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या आईवडिलांना त्रास नाही झाला पाहिजे पोलिसांमुळं. मी फाशी घेतोय. माझ्या आईवडिलांना त्रास करू नका, माझ्या भावांना त्रास करू नका. मला वराडे साहेबांनीच त्रास दिलेला आहे, बाकी कोणीच नाही दिलेलं आहे. वराडे साहेब एस एस वराडे साहेब भद्रकालीचे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील भीमवाडी या ठिकाणी काल रात्री 1 दरम्यान या ठिकाणी आपले पोलीस रेकॉर्डवरील जो इसम आहे योगेश हिवाळे वय वर्ष 23 याने त्याच्या राहत्या घरी त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्याच्या आत्महत्येच्या अनुषंगानं त्याचे कुटुंबीय त्याचे नातेवाईक यांचं या ठिकाणी काही आरोप आहेत किंवा त्यांनी काही अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगानं कारवाई होण्याबाबत ते आग्रही आहेत. त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सदर अकस्मात मेहताचा जो तपास आहे तर तो तात्काळ नाशिक शहराच्या क्राईम ब्रांचकडे त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे आणि क्राईम ब्रांच या ठिकाणी आता त्या नातेवाईकांकडे चौकशी करून त्यांचे जबाबदारी नोंदवण्याची कारवाई सुरू केलेली आहे. या अनुषंगानं मैताने आत्महत्या करण्यापूर्वी जो स्वतः एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल केलेला होता तर त्या व्हिडिओच्या अनुषंगानं सुद्धा क्राईम ब्रांच पुढील सगळी चौकशी आणि तपास करेल आणि क्राईम ब्रांचच्या तपासांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल. या अनुषंगानं परत एकदा मी सांगतो की याचा जो तपास आहे तो क्राईम ब्रांचकडे दिलेला आहे. आपण अकस्मात मयताचं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे अकस्मात मयत. त्याच्या अनुषंगानं पुढील चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे आणि हा तपास त्या ठिकाणी न्यूट्रली व्हावा आणि कुठलाही दबाव त्यावर राहू नये म्हणून या अकस्मात मयताचा जो तपास आहे तो तपास क्राईम ब्रांचकडे त्या ठिकाणी दिलेला आहे. इंडिपेंडंट तपास त्या ठिकाणी क्राईम ब्रांचकडनं केला जाईल आणि त्या क्राईम ब्रांचच्या चौकशीमध्ये जे होईल त्याप्रमाणे ते पुढील कारवाई करतील. त्यांच्या तपास किंवा चौकशीविषयी मला आत्ताच काही सांगता येणार नाही. झाली पाहिजे तवच मी डेड बॉडी हातात घेतल्या राहीन, मी डेड बॉडी घेणार नाही. तर आजच्या आज कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. माझं एवढंच मान्य आहे का माझा तुळाचा भाऊ गेला आहे. आता त्यांनी का फाशी घेतली ते वराडे साहेबाचं नाव सांगून दिलं व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ दाखवू तुम्हाला मी. व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही न्याय द्या आम्हाला, पण आजच्या त्याला अटक करा. आजच्या मला अटक झालं पाहिजे. वेद न्यूज साठी स्नेहा करेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक.